Yes, sir. So now we are going to discuss about the petroleum industry and eco-friendly fuels. Petroleum industry and eco-friendly fuels are very much related to every common man regarding the its life. त्या जरी इंडस्ट्री कुठेही असल्या, कुठल्याही देशात असल्या, भारतात सुद्धा कुठेही असल्या, तरी सुद्धा या आता आपल्या सगळ्या कॉमन मॅनच्या लाईफशी कनेक्टेड आहे. ॲज यू नो व्हेरी वेल दॅट देर इज अ नीड ऑफ डिझेल अँड पेट्रोल इन डे टू डे लाईफ. ह्या पेट्रोलियम इंडस्ट्रीमधले महत्वाचे दोन प्रोडक्ट जे आहेत, पेट्रोल आणि डिझेल, याची नीड जी आहे ही फार आहे. आणि ही नीड जी आहे ही नीड ओळखून आणि या नीड मध्ये असणाऱ्या तुमच्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज ओळखून तुमचं हे पॉइंट किंवा हे टॉपिक सिलेबस साठी घेतलेला आहे. तुम्हाला या इंडस्ट्रीज मध्ये सर्व्हिस साठी स्कोप आहे, भरपूर स्कोप आहे, आणि इथं चांगलं पॅकेज सुद्धा मिळतं. जेवढं पॅकेज तुम्ही एक्सपेक्ट करणार नाही त्यापेक्षा भरपूर चांगलं पॅकेज मिळतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यातनं जर लागला ओएनजीसी मध्ये, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला मिळत जातात. जनरली पेट्रोलियम इंडस्ट्री बाबतचे काही व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत, तर त्यानुसार किंवा तुम्हाला माहिती आहे त्यानुसार हायली विस्कस, नॅचरली ऑकरिंग हायली विस्कस आणि फ्लेमेबल ऑइली मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन्स, याला जनरली आपण काय म्हणतो क्रूड ऑइल. हे कुठं मिळतंय? अर्थ क्रस्ट, डीप अंडर दी अर्थ क्रस्ट, अगदी पृथ्वीच्या पोटामध्ये फार खोलवर जे आहे ते आपल्याला मिळतं क्रूड ऑइल. ते क्रूड ऑइल कसं आहे? हे क्रूड ऑइल जे आहे ते विस्कस आहे आणि हायली फ्लेमेबल असते. इट्स अ मिक्सचर ऑफ हायड्रोकार्बन्स आणि हे जनरल टर्म आहे, कारण याच्यामध्ये फक्त गॅस हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, नुसतं एखादं कुठलं पेट्रोल किंवा डिझेल नाही, तर गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड या सगळ्याचं मिक्सचर आहे. आणि या सगळ्याच्या मिक्सचर्स मध्ये नंबर ऑफ केमिकल्स आहेत, कितीतरी केमिकल्स आपल्याला काय आहेत इथं मिळत जातात. डर्टी ब्लॅक डार्क कलर्ड विस्कस लिक्विड हे ड्रिल्ड आउट करून, बघाशी काही व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं की ड्रिल्ड आउट करून काढलं जातं फ्रॉम द अर्थ क्रस्ट. आणि हे जे क्रूड ऑइल आहे हे काय होतं, तर कवर्ड विथ मोर व्हॉलाटाईल हायड्रोकार्बन्स कॉल्ड नॅचरल गॅस. म्हणजे पहिल्यांदा हे जे आहेत हे क्रूड ऑइल वगैरे जे असतं हे सगळं कव्हर केलेलं असतं, कशाने? नॅचरल गॅसने कव्हर केलेलं असतं. हा नॅचरल गॅस म्हणजे आपण जे एलपीजी वापरतो स्वयंपाकघरामध्ये तो हा नॅचरल गॅस आहे, इथून आपल्याला नॅचरल गॅस मिळतो. ह्या क्रूड ऑइलला किंवा याला जनरली काय म्हटलं जातं? ब्लॅक गोल्ड. आणि आता तर तुम्हाला त्याचं पूर्ण अर्थ एकदम इझिली समजत असेल, कारण त्याचे प्राइजेस किती वाढले ते तुम्हाला चांगलं माहिती. हे ऑइल जे आहे हे फक्त भारतात एवढं आहे म्हणून वगैरे नव्हे, ग्लोबली याचं जे मार्केट आहे हे मार्केट ग्लोबली सगळ्या इकॉनॉमी ज्या आहेत, अर्थव्यवस्था ज्या आहेत, त्या सगळ्यातला महत्वाचा भाग असतो. एखादी अर्थव्यवस्था, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था, तिथं असणारं गोल्ड यावर डिपेंड असते. आणि त्याचबरोबर ज्या त्या देशाच्या गरजेनुसार किती हे क्रूड ऑइल मागवलं जातं, किती वापरलं जातं, त्याचं कन्झ्युम किती होतं, त्याचं इम्पोर्ट किती होतं, हा सुद्धा फार महत्वाचा भाग राहतो. तुम्ही आता जाणते सुजाण अशा पद्धतीचे नागरिक होत आहात आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. हे केमिस्ट्री आपण फक्त बघतोय तेच, त्याचबरोबर त्याची इकॉनॉमी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे माहिती करून घेत चला त्याच्या मागची इकॉनॉमी, ठीक. सो हे नॉन रिन्युएबल रिसोर्स आहेत, म्हणजे
परत हे आपल्याला जनरेट करता येत नाही. ग्राउंड वॉटर सारखं किंवा ज्याच्यासारखं हे नॉन रिन्युएबल काय आहेत सोर्सेस आहेत. आणि हे जे आहेत आपणाला प्रोड्यूस करता येत नाही, म्हणजे नॅचरली जसं उपलब्ध आहे तसं प्रोड्यूस करणं पॉसिबल नाहीये. पण हे आपण काय करतो, प्रोड्यूस न करता एक्स्ट्रॅक्ट करतो, जिथं उपलब्ध आहे तिथनं एक्स्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे, तर हे त्याचं काही थोडस इंट्रोडक्शन जे आहे ते आहे. आता याचा ऑकरन्स जो आहे तो ऑकरन्स जर आपण बघितला तर तुम्ही बऱ्यापैकी बघितला असेल की एकतर डीप ओशन समुद्राच्या तळाशी किंवा वाळवंटामध्ये जिथं पूर्वी कधीतरी समुद्र होता अशा ठिकाणी अंडर दी अर्थ क्रस्ट, डीप अंडर द अर्थ क्रस्ट, खूप खोलवर असं पृथ्वीच्या गर्भामध्ये हे सगळं जे आहे ते मिलियन इयर्स ऑफ इयर ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स हे गाडलं गेलेलं होतं. तिथं ती जे लाईफ होतं त्यावेळेचं ते गाडलं गेलेलं आहे. आणि ते सगळं हे एका हाय प्रेशरच्या अंडर काय झालेलं आहे, दबलेलं आहे. आणि ते हळूहळू क्रूड काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये इन्फ्लेमेबिलिटी वाढलेली आहे. आणि ते सगळं काय होतं, सरफेसकडे सरकायला सुरुवात होते. हे एकदम डीप आहे तर ते सरफेसकडे सरकायला सुरुवात होते. पण ते सरफेसकडे वरती जसं सरकायला सुरुवात करतं त्यावेळी एका ठराविक याच्यानंतर त्याला जो खडक लागतो, हे खडक, तो खडक लागल्यावर त्याच्या खाली हे सगळं काय होतं परत गॅदर होतं, कलेक्ट होतं. आणि ह्या याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं पेट्रोलियम पॉकेट. ज्या खडकाच्या खाली हे सगळं असतं त्याला म्हटलं जातं पेट्रोलियम पॉकेट. आणि त्याला जनरली टर्मिनॉलॉजी वापरली जाते ती म्हणजे रिझर्वायर्स. हे जे पेट्रोलियम पॉकेट्स आहेत याला काय म्हटलं जातं, रिझर्वायर्स. म्हणजे जर तुम्ही बघितलं मुंबईला वगैरे तुम्ही गेला असाल ट्रॉम्बेला तर बॉम्बे हाय वगैरे तुम्ही शब्द ऐकलेत, तिथं हे सगळे रिझर्वायर्स आहेत. हे बिलो दी ओशन आहे. आणि जे बाकीचे तुम्ही ऐकता अरेबियन कंट्रीज मध्ये तर ते बिलो दी जे वाळवंट आहे त्या वाळवंटाच्या खाली की जिथं ऑलरेडी पूर्वी कधीतरी समुद्र होता त्यामुळे तिथं जास्त आपल्याला मिळतं किंवा बघायला मिळतं. आता पेट्रोलियमचं मिनिंग जे आहे ते काय आहे, तर रॉक ऑइल. थोडक्यात हे जे रॉक आहे हा जो हे सगळं खालून वरती रॉकच्या अंडर येऊन खाली राहिलेलं असतं ना, त्यामुळे ह्या रॉक फोडूनच हे सगळं ऑइल मिळतं. त्यामुळे काय म्हटलं जातं त्याला, रॉक पेट्रा म्हणजे रॉक आणि ओलियम म्हणजे ऑइल. पेट्रोलियम म्हणजे रॉक ऑइल. ह्या पेट्रोलियमचं म्हणजे या रॉक ऑइलचं कंपोजिशन जे आहे हे अगदी ओरिजिन टू ओरिजिन चेंज होऊ शकतं. त्याच्यामध्ये ओरिजिन टू ओरिजिन चेंज होऊ शकतं म्हणजे पेट्रोल मिळणार आहे डिझेल मिळणार आहे हे सगळं ठीक आहे, पण इथं एखाद्या ठिकाणी पेट्रोल जास्त मिळू शकतं, डिझेल जास्त मिळू शकतं, बाकीचे प्रोडक्ट कमी मिळतात, काही ठिकाणी बाकीचे प्रोडक्ट जास्त मिळतात दुसरे कमी मिळतात, हे सगळं जे आहे ते वेगवेगळं राहतं. आपल्या इथं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पाणी वगैरे लागतं तर एक खडक वगैरे फोडल्यानंतर खाली पाणी जास्त करून लागतं आणि ते पाणी जास्त काळ राहतं सुद्धा. जनरली जे विहिरी खणल्या जातात किंवा मोठ्या बोर पाडल्या जातात तर हे अशा पद्धतीचा रॉक फोडूनच पाणी आपल्याकडे मिळतं, आपल्याकडे पाणी मिळतं तिकडं ऑइल मिळतं. तर यामध्ये ग्रॉस एलिमेंटल कंपोजिशन ऑफ क्रूड जर आपण बघितलं तर काय आहे, 83 to 87% कार्बन आहे. याच ग्रॉस एलिमेंटल कॉम्पोजिशन जनरल कॉम्पोजिशन जर बघितलं तर जवळपास 83 to 87% कार्बन आहे. कारण हे सगळं जे आहे ते अर्थक्रस्ट मध्ये खाली दबलं गेलेलं आहे आणि हे खाली दबलेलं जे आहे ते कार्बन फॉर्म मध्ये होते आणि त्या कार्बन फॉर्म मध्ये तयार झाल्यामुळे त्याच्यावर जे पर्सेंटेज आहे कार्बनचं ते हायएस्ट पर्सेंट होतं. 11 to 16% हायड्रोजन राहतो त्याच्याबरोबर आणि 0 to 4% ऑक्सिजन प्लस नायट्रोजन राहतो. आता इथं 0% का लिहिलंय, कारण ही जी सगळी प्रोसेस असते ही अनएरोबिक असते. म्हणजे प्लांट्स किंवा अल्गी किंवा हे जे सगळं काय आहे अॅनिमल वगैरे हे सगळं काय दबलं गेलेलं असतं ना, तर हे सगळं दबलं गेलेलं असतंय. हे दबलं गेलेलं असतंय तिथं एक प्रेशर तयार झालेलं असतं आणि ते सगळं अनएरोबिक प्रोसेस असते. अनएरोबिक कंडिशन असते म्हणजे काय, तिथं ऑक्सिजन असत नाही अशा कंडिशन मध्ये हे सगळं दबलं गेलेलं असतं, प्रेशराइज झालेलं असते. आणि त्यामुळे याच्यामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे
तो त्या लिव्हिंग जे काही प्लांट असेल किंवा काय असेल त्याचा थोडाफार राहतो, बाकी ऑक्सिजन असत नाही. 1-4% सल्फर मे बी पॉसिबल राहू शकतो. आणि अगदी याच्यामध्ये स्मॉलर क्वांटिटीज ज्या आहेत त्या निकेल, वॅनेडियम, आयर्न, कॉपर यासारख्या सॉल्ट्सच्या राहतात. ओके, आणि कम्पेअर टू कोल कंटेन्स हाय सबस्टेन्शियली मोर हायड्रोजन. म्हणजे कोल जे आहे, कोळसा, कोळशाच्या खाणी, दगडी कोळशाच्या खाणी ज्या ऐकतात आपण, तर त्याच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली जास्त काय राहतो, हायड्रोजन याच्यामध्ये प्रेझेंट. हायड्रोकार्बन्स आर प्रिन्सिपल कंपोनंट्स 50-98% ऑफ फाउंड इन क्रूड ऑइल्स. आणि ते जे आहे ते रिप्रेझेंट केले जातात अल्केन्स, सायक्लोअल्केन्स अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आणि या सगळ्यांच्या मध्ये कॉमन गोष्ट असते ती म्हणजे ऍटलिस्ट वन बेन्झीन रिंग याच्या स्ट्रक्चरमध्ये राहते. आता याचा पुढचा जो भाग आहे